भाऊजी आज की नाही मी स्पेशल आयटम बनवलाय खास तुमच्यासाठी. वा हा खाल्ल्याशिवाय कमी जात नाही. आधी बघ तरी काय आणलाय तो. दिसलं की खाणार. हेमंत काल रात्री ना आबा माझ्या स्वप्नात आले होते. अरे देवा. नाही म्हणजे माझं काय ऑब्जेक्शन नाही, त्यांना रोज स्वप्नात येऊ दे, पण प्रत्यक्षात आणू नकोस. असं काय बोलतोस रे, आबा आहेत ते माझे. नाही नाही मला मान्य आहे, पण त्यांना मी जावे म्हणून नको होतो ना. मग आता झालं, आता ते येत आहेत, त्याचं काय करायचं. हॅलो विनी, रॉंग नंबर. रॉंग नंबर. अहो सांगितलं ना रॉंग नंबर आहे म्हणून. आबा अगं तुझ्या बापाचा बाप बोलतोय. आबा कसे आहात तुम्ही? नाही नाही मी ठीक आहे. आधी मला सांग, आधी फोन कोणी उचलला होता? ते दुसऱ्या खोलीतून नोकरांनी उचलला असेल. एक नंबरचा डॅम्बिस माणूस आहे तो, त्याला आल्यावर बघतो. मिनी मला शिला करून कळलं, तुझा बंगला आहे, नोकर चाकर आहेत, हेही कळलं कि तू आई होणार आहेस. हो हो आबा हो. अग मला खूप आनंद झालाय म्हणून मी तुला भेटायला येतोय. आबा कशाला दगदग करताय? अरे दगदग कसली, इथं ट्रेन मध्ये बसायचं, तिथे उतरायचं, बस स्टेशनवर मला आणायला गाडी पाठवशील ना? गाडी कुठली गाडी? आता ते तू ठरव. गाडीचा नंबर सांग. नंबर नाही नको, त्यापेक्षा बोर्ड घेऊन उभं करते ड्रायव्हरला. बर, बोर्डावर काय लिहिलेलं असेल? हेच श्रीमंत आबासाहेब जागीरदार. चालेल, चल ठेवतो फोन, उद्या येतोय, गाडी पाठव. हो हो आबा. आता काय करायचं? वहिनी अहो उद्या आबांचं येणं आपण थांबवू शकतो का? पर्याय नाहीये, आता येणाऱ्या प्रसंगाला आपण तोंड द्यायचं. मला त्यांचं तोंडही बघायचं नाहीये, किती शिव्या घातल्यात माहितीये त्याने मला विचारिला. हेमंत तू कधी बघितलंयस आबाना? आता म्हणतोय आबांचं तोंडही बघायचं नाहीये. विसरलीस? आपल्या प्रेमाला उधाण आलं होतं तर तेही विसरलीस? गुलाम मी है गुलाम मी. कोण कुठला तू दिलबर किलबर भडक राणी बदाम मी. हिदा झालो राणी तुझ्यावरी राजा सुनी गुलाम मी गुलाम मी. सलाम मी सलाम मी स
सलाम मी। अशा माणसाचं मला तोंड तरी बघावं असं वाटेल का ज्याने मला एवढ्या शिव्या घातल्यात? अरे बाबा, जुन्या गोष्टी उगाच उकरून काढू नकोस। उद्या दुपारी आबा येणार आहेत आणि आबा येईपर्यंत आपल्याला तीन गोष्टी तयार करायच्या। एक म्हणजे तुमचं राहतं घर, अंडर सेक्रेटरीचं, त्यातलं फर्निचर आणि तुमच्या घरातले नोकर। त्यातला घराचा प्रश्न सुटलाय। कसा? अरे माझ्या मित्राचा एक बंगला आहे, तो आपल्याला मिळेल आणि बाकीच्या गोष्टी उद्या दुपारपर्यंत अरेंज करायला मी आहे ना।